अथ श्री साई सच्चरित अध्याय सव्विसावा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीताराम चंद्राभ्याम नमः, श्री सद्गुरु साई नाथाय नमः। भूत भौतिक विषय जात हे अखिल विश्व निजांतर्गत, दर्पणी नगरी से प्रतिबिंबित माया विजृंभित मायिक, वस्तुगत्या अनुद्भूत आत्मस्वरूपी अनुस्यूत, ते हे विश्व स्वरूपी स्थित दिसे उद्भूत चराचर। जे जे का ही आरिसा दिसे, ते ते वास्तव तेथे नसे, जैसे वासनामय निद्रेत आभासे परिते नासे प्रबोधी। जागृदवस्था प्राप्त काले स्वप्नोपलब्ध प्रपंच वितळे, अद्वयानंद प्रकाश विवळे महावाक्य मेळे सद्गुरुचा। विश्वासे जे सत्ता स्फुरण तयाचे अन्य निरपेक्ष अधिष्ठान, तो गुरुआत्मा ईश्वर जई प्रसन्न तयेच साक्षात्करण हे। स्वप्रकाश सदात्मक ते हे आत्मस्वरूप देख, तेथे हे विश्वभूत भौतिक माया कौतुक हा खेळ। आब्रह्मस्तंभ पर्यंत भूत भौतिक हे सर्व कल्पित, ऐसे हे विस्तारले जगत माया विजृंभित केवल। सर्प माला दंड धारा स्वरूपाज्ञाने मानिती दोरा, तैसा चिहा सकल जगत पसारा स्वरूपी थारा नाहीया। हे दृश्य जात मायामय तत्वज्ञाने यासी लय, गुरुवाक्य प्रबोध समय प्राप्त हो त्या काळी। तृतीय पुरुष एकवचनी गृणाति रूपार्थ धरिता मनी, शिष्यास तत्वोपदेशदानी गुरु एक जनी समर्थ। भणवूनि प्रार्थू की बाबा प्रत, करावी बुद्धि अंतरासक्त, नित्यानित्य विवेकयुक्त वैराग्यरत मजकरी। मी तो सदा अविवेकी मूढ़, आहे अविद्या व्यवधान निगूढ़, बुद्धि सर्वदा कुतर्कारूढ़, तेणे चिहे गूढ़ पड़ले मज। गुरु वेदांत वचनी भरवसा, ठेवी नमी अढ़ल ऐसा, करी मन जैसा आरसा निज बोध ठसा प्रकटेल। वरी सद्गुरो साई समर्था, करवी या ज्ञानाची अन्वर्थता, विना अनुभव वाचा विग्लापनता काय परमार्था साधील। म्हणोनि बाबा आपुल्या प्रभावे, हे ज्ञान अंगे अनुभवावे, सहज सायुज्य पद पावावे, दान हे द्यावे कृपेने। तदर्थ देवा सद्गुरु साई, देहाहंता वाहतो पायी, आता येथून तुझे तू पाही, मी पण नाहीच मज माजी। घेई माझा देहाभिमान, न लगे सुख दुःखाची जाण, इच्छेनुसार निज सूत्रा चालन देऊनी मनमन आवरी। अथवा माझे जे मी पण, तेची स्वये तू होऊनी आपण, घेई सुख दुःखाचे भोगते पण नको विवंचन मज त्याचे। जय जयाजी पूर्ण कामा, जडो तुझी आठाई प्रेमा, मन हे चंचल मंगल धामा, पावो उपरमा तव पायी। तुझ वाचून दुजा कोण, सांगेल आम्हास हितवचन, करील आमुचे दुःख निरसन समाधान मनाचे। दैव शिर्डीचे म्हणून झाले बाबा तेथे आगमन आपुले, पुढे तेथेच वास्तव्य केले क्षेत्रत्व आणिले त्या स्थाना। धन्य शिर्डीचे सुकृत की हा साई कृपावंत, करी या स्थळा भाग्यवंत अलंकृत निज वास्तव्ये। तूची माझा चेतविता, तूची माझा वाचा चाळिता, तैमी कोण तव गुण गाता, करता करविता तू एक। तुझा नित्य समागम हाची आम्हा आगम निगम, तुझे नित्य चरित्र श्रवण हेचि पारायण आमुते। अनिमेष तुझे नामावर्तन हेचि आम्हा कथा कीर्तन, हेचि आमुचे नित्यानुसंधान हेचि समाधान आम्हाते। न लगे आम्हा ऐसे सुख जेणे होऊ भजन विन्मुख, याहूनी अधः पतनते अधिक परमार्थ बाधक काय असे। आनंदाश्रु उष्ण जीवन करू तेणे चरण क्षालन, शुद्ध प्रेम चंदन चर्चन करवू परिधान सच्छ्रद्धा। हे अंतरंग पूजा विधान बाह्योपचार पूजे हून,
येणे तुझ सुप्रसन्न सुख संपन्न करू की। सात्विक अष्टभाव कमल अष्टदल अतीव निर्मल, मन करूनी एकाग्र अविकल, वाहू निज फल संपादू। लावू भावार्थ बुका भाळा, बांधू दृढ भक्तीची मेखळा, वाहू पादांगुष्ठी गळा, भोगू सोहळा अलोलिक। प्रीतिरत्नालंकार मंडण करू सर्वस्व निंबलोण, करू पंचप्राण चामरांदोलन, ताप निवारण तन्मय छत्रे। समर्पू ऐसी स्वानंद पूजा, अष्टांग गंध अर्गजा, ऐसे आम्ही आमुचा काजा, साई राजा पूजू तुझ। अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थ स्मरू नित्य साई समर्थ, याच मंत्रे साधू परमार्थ होऊ कृतार्थ निजनिष्ठा। पूर्वील अध्यायी कथन साई समर्थ दयाघन, साधावयास निज भक्त कल्याण कैसे शिक्षण देतते। आता ये अध्यायी निरूपण भक्ता स्वगुरुपदी स्थापन, कवणे परी करीत जाण कथा विंदान ते परिसा। गताध्यायांती निदर्शित भक्त पंत कथामृत, श्रोता परिसिजे दत्तचित्त तत्व निश्चित भावया। कैसे कैसे अनुभव दाविले, कैसे नेत्री निष्ठांजन सुदिले, कैसे स्वगुरुपदी अढळ केले मन निवाले कैसे नी। एकदा एक बहुत श्रमे भक्त एक पंत नामे, गेले शिरडीस मित्र समागमे दर्शन कामे साईंचा। ते पूर्वील अनुग्रहित होते निज गुरुपदी स्थित, शिरडीस जावे किम निमित्त झाले शंकित मानसी। तथापि जयाचा जैसा योग तैसा अकल्पित घडतो भोग, आला साई दर्शनाचा ओघ जाहला अमोघ सुखदाई। आपण कल्पावी एक योजना ईश्वराचा आणी कची मना, अदृष्टा पुढे काही चाले ना ते स्वस्थ मना परिसिजे। ठेवूनिया शिर्डीचे प्रस्थान कित्येक जन निजस्थानाहून, निघाले अग्निरथी बैसून सकळ मिळून आनंदे। गाडीत जै हे चढले अवचित, तेथेच होते स्थित हे पंत, शिर्डीस जाण्याचा तयांचा बेत झाला अवगत पंतास। मंडळीत काही पंतांचे स्नेही, त्यातची काही विहिणी व्याही, पंतांचे मनात जाणे नसताही बळेच आग्रही सापडले। आरंभी पंतांचा विचार जाणे होते जेथवर, तिकीटही तयांचे तेथवर, पुढे तो विचार बदलला। स्नेही व्याही म्हणती चला जाऊ समवेत की शिर्डीला, मनी नसताही आग्रहाला होकार दिधला पंतांनी। पंत उतरले विरारास, मंडळी गेली मुंबईस, उसने घेऊनी खर्चावयास, पंतही मुंबईस मग गेले। मोडवेना मित्रांचे मन मिळविले निजगुरु अनुमोदन, आले मग ते शिर्डी लागून सकळ मिळून आनंदे। गेले सर्व मशिदीस सकाळी अकराचे समयास, दाटी भक्तांची पूजनास पाहुनी उल्हास वाटला। पाहुनी बाबांचे ध्यान जाहले सकळ आनंद संपन्न, इतुक्यात पंतांस झीट येऊन बेशुद्ध होऊन ते पडले। पातली जीवास विकलता पावले सबळ निचेष्टता, सांगातिया उद्भवली चिंता अतिव्यग्रता मानसी। मंडळीची मदत मोठी साईबाबांची कृपादृष्टी, करिता मस्तकी उदकवृष्टी गेली निचेष्टतता समूळ। होऊनिया सावधान उठूनी बैसले खडबडोन, वाटले जणू झोपेतून आताच उठून बैसले। बाबा पूर्ण अंतर्ज्ञानी तयांची गुरुपुत्रता जाणुनी, तयांस अभयता आश्वासुनी निज गुरु भजनी स्थापिती। येवो म्हणती प्रसंग काही अपना तकिया छोडना नही, सदा सर्वदा निश्चळ राही अनन्य पाही एकत्वी। पंतांना ती पटली खूण निज गुरुचे जाहले स्मरण, साईबाबांचे कनवाळूपण राहिले स्मरण जन्माचे। तैसेच एक मुंबापुरस्थ हरिश्चंद्र नामे गृहस्थ, पुत्र अपस्मार व्यथाग्रस्त तेणे अतित्रस्त जाहले। देशी विदेशी वैद्य झाले काही एक उपाय न चले,
पाहुनी सर्वांचे प्रयत्न हरले, राहता राहिले साधुसंत। सन 1910 साली दासगणूंची कीर्तने झाली, श्री साईनाथांची कीर्ती पसरली, यात्रा वाढली शिर्डीची। कुग्राम परी भाग्ये थोर, शिर्डी झाली पंढरपूर, महिमा वाढला अपरंपार, यात्रा अपार लोटली। रोग घालविती केवळ दर्शने, अथवा केवळ हस्तस्पर्शने, अथवा शुद्ध कृपावलोकने, आले अनेका अनुभव। होता अनन्य शरणागत, कृतकल्याण पावत भक्त, जाणूनी सकळांचे मनोगत, पुरवीत मनोरथ सर्वांचे। उदीधारणे पिशाचे पळती, आशीर्वचने पीडा टळती, कृपा निरीक्षणे बाधा चुकती, लोक येती धावोनी। ऐसे महात्म्य कथा कीर्तनी, दासगणूंच्या ग्रंथांतुनी, ऐकोनिया कर्णोपकरणी, उत्कंठा दर्शनी उदेली। सवे घेऊनी मुले बाळे, नानाविध उपायने फळे, आले शिर्डी ग्रामास पितळे, पूर्वार्जित बळे दर्शना। मुलास पायांवरी घातले, स्वये बाबांस लोटांगणी आले, तो तेथ एक विपरीत वर्तले, पितळे गडबडले अत्यंत। दृष्टादृष्ट साईंची होता, मुलगा पावला बेशुद्धावस्था, डोळे फिरविले पडला अवचिता, माता पिता गडबडले। पडिला विसंज्ञ भूमीसी, तोंडासी आली उदंड खरसी, चिंता ओढवली माता पित्यासी, काय दैवासी करावे। निघून गेला वाटे श्वास, तोंडा वाटे चालला फेस, फुटला घाम सर्वांगास, सरली आस जीविताची। ऐसे झटके अनेक वेळा, पूर्वी येऊन गेले मुलाला, परीन इतुका विलंब झाला, प्रसंगाला एकाही। हा न भूतो न भविष्यती, याने आणिली प्राणांतिक गती, मातेच्या डोळा अश्रू न खळती, पाहुनी स्थिती बाळाची। आलो किमर्थ झाले काय, उपाय तो झाला अपाय, ऐसे घातुक व्हावे हे पाय, व्यर्थ व्यवसाय झाला की। घरात रिघावे चोरा भेणे, तो घरची अंगावरी कोसळणे, तैसे चिकी हे आमुचे येणे, झाले म्हणे ती बाई। व्याघ्र भक्षील म्हणून गाई, जीवा भेणे पळून जाई, तिजला मार्गात भेटे कसाई, तैसेच पाही जाहले। उन्हात तापला पांथस्थ, वृक्षच्छायेस जो विसावत, तो वृक्षची उन्मळून पडत, झाली ते गत तयासी। भाव ठेवूनी देवावरी, पूजेस जाता देवळा भीतरी, देऊळची कोसळे अंगावरी, तैसीच परी हे झाली। बाबा मग तया आश्वासिती, धीर धरावा थोडा चित्ती, मुलास उचलून न्या निगुती, निजावगती तो लाधेल। मुलास घेऊन जा बिराडी, आणिक एक भरता घडी, सजीव होईल तयाची कुडी, उगीच तातडी करू नका। असो पुढे तैसे केले, बोल बाबांचे खरे झाले, पितळे सहकुटुंब आनंदले, कुतर्क गेले विरोन। वाडियात नेता तो कुमर, तात्काळ आला शुद्धीवर, माता पितयांचा फिटला घोर, आनंद थोर जाहला। मग पितळे स्त्रिये सहित, बाबांची या दर्शना येत, करीत साष्टांग प्रणिपात, अतिविनीत होऊनी। उठला पाहुनी आपुला सुत, साभार मानसी आनंदित, बसले बाबांचे चरण चुरित, बाबा सस्मित पूसती। का त्या संकल्प विकल्प लहरी, शांत झाल्या का आता तरी, ठेवील निष्ठा धरील सबुरी, तयासी श्रीहरी रक्षील। पितळे मूळचेच श्रीमंत, धरंदाज लौकिकवंत, मेवा मिठाई लुटवीत, बाबांस अर्पित फळपान। कुटुंब तयांचे फार सात्विक, प्रेमळ श्रद्धाळू भाविक, बाबांकडेस लावूनी टक, खांबा निकट बैसतसे। पहाता पहाता डोळे भरावे, ऐसे तिने नित्य करावे, पाहुनी तत् प्रेमाचे नवलावे, अत्यंत भुलावे बाबांनी। जैसे देव तैसेच संत, भक्त पराधीनते अत्यंत, अनन्यत्वे तयाजे भजत, कृपावंत तयांवरी। असो ही मंडळी जावया निघाली, मशिदीस दर्शनार्थ आली, बाबांची अनुज्ञा उदी घेतली, तयारी केली निघावया।
इतुक्यात बाबा काढ़िती तीन रुपये आपुले खिशातून पितळ्यास निकट बोलावून बोलती वचन ते परिसा बापू तुझला पूर्वी दोन दिधले ती म्या त्यात हे तीन ठेवूनी त्यांचे करी पूजन कृतकल्याण होसील पितळे रुपये घेती करी प्रसाद जाणोनी आनंदे स्वीकारी लोटांगणी येत पायांवरी म्हणती कृपा करी महाराजा मनी उदेली विचार लहरी माझी तो ही प्रथम फेरी बाबा हे वदती काय तरी हे मज निर्धारी कळेना बाबांस पूर्वी नाही देखिले पूर्वी दोन कैसे दिधले अर्थावबोध काहीच न कळे विस्मित पितळे मनी झाले कैसी व्हावी परिस्फुटता वाढली मनाची जिज्ञासुता बाबान लागू देत पत्ता राहिली मुग्धता तैसीच संत सहज उद्गारले जरी तरी ते वाणी होणार खरी जाणी वही पितळ्यांचे अंतरी म्हणून विचारी ते पडले परी पुढे हे मुंबापुरी गेले जेव्हा आपुले घरी होती घरात एक म्हातारी जिज्ञासा पुरी ती करी म्हातारी पितळ्यांची माता सहज शिर्डीचा वृत्तांत पुसता निघाली तीन रुपयांची वार्ता संबंध कथा जुळेना विचार करिता स्मरण झाले मग म्हातारी पितळ्यास बोले आता मज यथार्थ आठवले बाबा बोलले सत्य ते आता त्वा तुझ्या मुलास नेले शिर्डीस साईंचे दर्शन करविले तैसेच पूर्वी तुझ पित्याने वहिले होते नेले अक्कलकोटी तेथील महाराज ही सिद्ध परोपकारी महाप्रसिद्ध अंतर्ज्ञानी योगी प्रबुद्ध पिता ही शुद्ध आचरणी घेवोनी तव पित्याची पूजा प्रसन्न झाला योगी राजा दोन रुपये प्रसाद काजा दिधले पूजा कराया हे ही पूर्वील रुपये दोन स्वामींनी बाळा तुझला गोन दिधले होते प्रसाद म्हणून पूजनार्चन करावया तुमचे देवदेवतार्चन त्यात हे होते रुपये दोन करीत असत नेमे पूजन अतिनिष्ठेने वडील तुझे तयांची निष्ठा मी एक जाणे वागत गेले निष्ठेप्रमाणे तयांच्या पश्चात पूजा उपकरणे जाहली खेळणी मुलांची निष्ठा उडाली देवावरची लाज वाटू लागली पूजेची पूजेसी योजना झाली मुलांची दाद रुपयांची कोण घेई ऐसी कित्येक वर्षे लोटली रुपयांची त्या बेदाद झाली आठवणही साफ बुजाली जोडी हरवली रुपयांची असो तुमचे भाग्य मोठे साई मिशे महाराजची भेटे पुसावया विस्मरणांची पुटे तैसीच संकटे निरसाया तरी आता येथून पुढे सोडून द्यावे तर्क कुडे पहा आपल्या पूर्वजांकडे नको वाकडे व्यवहार करीत जा रुपयांचे पूजन संत प्रसाद माना भूषण समर्थ साईंनी ही पटविली खूण पुनरुज्जीवन भक्तीचे ऐकता ही मातेची कथा परमानंद पितळ्यांचे चित्ता ठसली साईंची व्यापकता आणि सार्थकता दर्शनाची मातेचे ते शब्दामृत नष्ट भावना करी जागृत देई पश्चात्ताप प्रायश्चित्त भावी हित दर्शवी असो होणार होऊन गेले पुढे कार्यार्था संती जागविले मानुनी तयांचे उपकार भले सावध राहिले निज कार्या ऐसीच एक आणिक प्रचिती कथितो परियेसा स्वस्थ चित्ती भक्तांच्या उच्छृंखल मनोवृत्ती बाबा आवरिती कैशाते गोपाळ नारायण आंबडेकर नामे एक भक्त प्रवर आहे बाबांचा पुणेकर परिसा सादर तत्कथा आंग्लभौम सरकार पदरी अबकारी खात्यात होती नोकरी 10 वर्षे भरतापुरी बैसले घरी सोडूनी दैव फिरले झाले पारखे सर्व दिवस नाहीत सारखे आले ग्रहदशेचे गरके कोण फरके न भोगिता आरंभी ठाणे जिल्ह्यात नोकर पुढे नशिबी आले जव्हार होते जेथे अंमलदार तेथेच बेकार जाहले नोकरी आळवावरचे पाणी पुनश्च पडावे कैसे ठिकाणी
प्रयत्नांची शिकस्त त्यांनी पाहिली करूनी त्यावेळी परीन आले तयाही यश निश्चय ठरला राहावे स्ववश आपत्तीचा झाला कळस जाहले हताश सर्वापरी वर्षानुवर्ष खाली खाली सांपत्तिक स्थिती खालावली आपत्तीवर आपत्ती आली दुस्सह झाली गृहस्थिती ऐसी गेली वर्षे सात सालो साल शिर्डीस जात बाबां पुढे गारहणे गात लोटांगणी येत दिनरात्र एकोणीसशे सोळा सालात वैतागुनी गेले अत्यंत वाटले करावा प्राणघात शिर्डी क्षेत्रात जाऊनी कुटुंब समवेत या समयास राहिले शिर्डीत दोन मास काय वर्तले एके निशीस तया वार्तेस परियेसा दीक्षितांचे वाड्यासमोर एका बैलाचे गाडीवर बसले असता आंबडेकर चालले विचार तरंग कंटाळले ते जीवितास वृत्ती झाली अत्यंत उदास पुरे आता हा नको त्रास सोडिली आस जीविताची करुनिया ऐसा विचार होवुनिया जीवावरी उदार विहिरीत उडी घालावया तत्पर आंबडेकर जाहले दुसरे कोणी नाही जवळा साधुनिया ऐसी निवांत वेळा पुरवीन आपुले मनाचा सोहळा दुःखा वेगळा होईन आत्महत्येचे पाप दुर्धर तरी हा दृढ केला विचार परी बाबा साई सूत्रधार तेणे हा अविचार टाळिला तेथेची चार पावलांवर एका खाणावळवाल्याचे घर तयासही बाबांचा आधार तोही परिचारक बाबांचा सगुण येऊनी उंबऱ्यावरती पुसे आंबडेकरांस ते वक्ती ही अक्कलकोट महाराजांची पोथी वाचिली होती का कधी पाहू पाहू काय ती पोथी म्हणून आंबडेकर हाती घेती सहज पाने चाळूनी पाहती वाचू लागती मध्येच कर्मधर्म संयोग कैसा विषय ही वाचावया आला तैसा अंतर्वृत्तीत वाचण्या सरिसा उमटला ठसा तात्काळ सहजा सहजी आली जी कथा निवेदितो मी श्रोतिया समस्ता तात्पर्यार्थे अतिसंक्षेपता ग्रंथ विस्तरता भयार्थ अक्कलकोटी संतवरिष्ठ असता महाराज अंतर्निष्ठ भक्त एक बहुव्याधिष्ठ दुस्सह कष्ट पावला सेवा केली बहुत दिन व्याधिविहीन होईन म्हणून होईनात ते कष्ट सहन अति उद्विग्न जाहला करूनी आत्महत्येचा निर्धार पाहूनिया रात्रीचा प्रहर जाऊनी एका विहिरीवर केला शरीर पात तेणे इतुक्यात महाराज तेथे आले स्वहस्ते तयास बाहेर काढिले भोक्तृत्व सारे पाहिजे भोगिले उपदेशिले तयास आपुल्या पूर्वकर्माजोग व्याधी कुष्ठ क्लेश वा रोग जाहल्या वीण पूर्ण भोग हत्यायोग काय करी हा भोग राहता अपुरा जन्म घ्यावा लागे दुसरा म्हणून तैसेच साहे कष्ट जरा आत्महत्यारा होऊ नको वाचूनी ही समयोचित कथा थक्क जाहले आंबडेकर चित्ता जागीच वरमले अवचिता बाबांची व्यापकता पाहूनी आंबडेकर मनी तरकले पूर्व अदृष्ट पाहिजे भोगिले हेच योग्य प्रसंगी सुचविले साहस योजिले न भले ते जैसी वाचा अशरीरिणी तैसीच या दृष्टांताची करणी हे तजडला साईंचे चरणी अघटित घटणी साईंची सगुण मुखे साईंचा इशारा हा अकल्पित पुस्तकद्वारा यावया विलंब लागता जरा होता मातेरा जन्माचा मुकलो असतो निज जीविता करितो दुर्धर कुटुंब घाता स्त्रियेवरी ओढवितो अनर्था स्वार्था परमार्था नागवतो पोथीचे करुनिया निमित्त बाबांनी केले सगुणास प्रवृत्त आत्मघातापासावचित्त परावृत्त केले की प्रकार ऐसा जरी न घडता बिचारा व्यर्थ जीवास मुकता परी जेथे साईं सम तारिता काय तो मारिता मारील अक्कलकोट स्वामींची भक्ती या भक्ताचे वडिलांस होती तीच पुढे चालवा ही प्रचिती आणून देती त्या बाबा असो पुढे बरवे झाले हेही दिवस निघून गेले
ज्योतिर्विद्येत परिश्रम केले, फळ ही आले उदयाला, साई कृपा प्रसाद पावले, पुढे आले दिवस चांगले, ज्योतिर्विद्येत प्रावीण्य संपादिले, दैन्य निरसले पूर्वील, वाढले गुरुपदी प्रेम, जाहले सुख कुशल क्षेम, लाधले गृहसौख्य आराम, आनंद परम पावले, ऐसे अगणित चमत्कार, एकाहूनी एक थोर, कथिता होईल ग्रंथ विस्तार, तदर्थ सार कथियेले, हेमाड साईपदी शरण, पुढील अध्यायी गोड कथन, विष्णु सहस्र नामदान, श्यामया लागून दीधले, नको नको म्हणता श्यामा, बाबांस अनिवार तयांचा प्रेमा, बळेच देतील सहस्रनामा, सुंदर महात्म्या वर्णून, आता सादर परिसाती कथा, अनुग्रहाचा समय येता, शिष्याची इच्छा मुळीही नसता, बाबा तो देता दिसतील, अनुग्रहाची अलौकिक परी, कैसी असते सद्गुरु घरी, दिसून येईल अध्यायांतरी, श्रोता आदरी परिसिजे, कल्याणाचे जे कल्याण, तो हा साई गुणनिधान, सभाग्य पुण्य श्रवण कीर्तन, चरित्र पावन जयाचे, स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, अपस्मारात्महत्या निवारणं, तथा निजगुरुपद स्थिरीकरणं नाम, षड्विंशतितमोऽध्यायः संपूर्णः, श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु, शुभं भवतु, श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।